ठिकाणी या चित्रपटातलं एक भव्य दिव्य गाणं आज रिलीज झालेलं आहे आणि अर्थातच हे गाणं आहे शिवराज्याभिषेक सोहळ्यावरचं. आणि आत्ता माझ्यासोबत आहेत अर्थात दिग्दर्शक सर. नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. दिग्दर्शक म्हणून तुमचा हा दुसरा चित्रपट सर, तुम्ही मुळातच तुम्ही मुंबईमध्ये आलेला तर दिग्दर्शक म्हणून बनायला आणि तेव्हापासून तुम्ही ॲक्टर म्हणून जी एंट्री केली पण त्याच्या आधी गायक म्हणून सुद्धा होता आणि ते आजपर्यंत जे गाणं जेव्हा रिलीज झालेलं होतं काय ती सगळी भावना होती? फार उत्तम प्रवास होता हा सगळा. विलक्षण चढ उतार आणि वेगवेगळे वळणं असं पूर्ण करिअर आहे. दिग्दर्शक व्हायला, दिग्दर्शकाचं स्वप्न उरात घेऊन मुंबईला मी आलो आणि ॲक्टर झालो आणि आयुष्यातला पहिला मोठा पुरस्कार मिळाला तो गायक म्हणून मिळाला अजिंक्य तारेच्या रूपाने. अशा अनेक वेगवेगळ्या वळणांवरती करिअर चालू आहे. मजा येते पण ओव्हरऑल खूप मजा येते. आम्ही ज्यावेळेला सर गाणं पाहिलं त्यावेळेला अक्षरशः म्हणजे गाण्या अंगावरती आमच्या शहारे आलेले होते. गाण्याची जी प्रोसेस होती किती दिवसांची होती, कुठल्या कुठल्या लोकेशन्सवरती हे गाणं चित्रित झालेलं आहे? गाण्याची प्रोसेस खूप मोठी होती. संदीप खरेनी जवळजवळ महिनाभर तो हे गाणं लिहित होता. त्याच्यानंतर जवळपास 3-4 महिने अमित राज हे गाणं कंपोज करत होता. खूप मोठी प्रोसेस होती गाण्याची. आपण बघतो की 8-9 कलाकार माझे सगळे मित्र या गाण्यात आहेत. सुहास जोशी आहेत, पुष्कर श्रोत्री आहे, सिद्धार्थ चांदेकर आहे, हेमंत ढोमे आहे, क्षितिज जोग आहे, प्रियदर्शन जाधव आहे, राहुल रानडे आहे, चिन्मय मांडलेकर आहे. या सगळ्यांना घेऊन गाणं करताना खूप मजा आली आणि वेगवेगळ्या ठिकाणी गाणं शूट झालं आहे. सिद्धार्थ चांदेकरचा पोर्शन रायगडावर शूट झाला आहे. हेमंत ढोमे जितेंद्र जोशीचा भोरच्या पुढे गाव आहे तिथे शूट झालं आहे. पुष्करचा ॲक्च्युली भोरमध्ये शूट केला आहे. सुहास जोशींचा फिल्म सिटीत शूट केला आहे. प्रियदर्शन जाधवचा वाईच्या बाजूला एक गाव आहे त्या गावात शूटिंग. असं वेगवेगळ्या ठिकाणी शूट केलं. जवळपास टोटल गाण्याचं शूटिंग आम्ही 6-7 दिवस करतो. बरोबर. आपण आजपर्यंत बघितलेले आहेत मराठी सिनेमांमध्ये अशी गाणी होती की ज्याच्यामध्ये मल्टी स्टारर स्टारकास्ट होती, तर सर तुमचे म्हणजे या गाण्यासाठी प्रेरणास्थान एक गाणं म्हणजे कुठलं होतं आणि तुम्हाला का असं वाटलं की एवढीच भव्य दिव्य स्टारकास्ट घ्यावी, किंवा ही आत्ता जी स्टारकास्ट आम्ही ज्या गाण्यामध्ये बघतोय तीच कंटिन्यू आहे का म्हणजे चित्रपटात सुद्धा त्यांच्या काही? हे मला सांगता येणार नाही, त्याकरता चित्रपट पाहायला लागेल. तुमचं प्रेरणास्थान काय होतं हे गाणं? प्रेरणा म्हणजे खूप मोठं गाणं व्हायला हवं महाराजांचं म्हटल्यानंतर एवढं नक्की होतं मनात. आणि खरं म्हणाल तर प्रेरणा महाराजांनीच दिली, आशीर्वाद महाराजांनीच दिले. आज जे काही या गाण्याला लोकांचा प्रतिसाद मिळतोय तो महाराजांचा आशीर्वाद आहे असं मला वाटतं.